आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरमध्ये पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक संपन्न झाली आषाढी यात्रा दोन हजार अठरा निमित्त आज पंढरपूरमध्ये पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली दरवर्षीप्रमाणे आज संत तुकाराम भवन येथे या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पासष्ट एकर परिसराला संत पुंडलिक नगर नाव देण्याची मागणी आमदार भारत भालके यांनी केली मार्गावर भाविकांच्या पायाला इजा होऊ नये म्हणून कोणत्याही प्रकारची कच खडी टाकण्यात येणार नाही नदीच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यात येईल तसेच यात्रा कालावधीमध्ये येणाऱ्या भाविकांना सर्व प्रकारच्या सुखसुविधा मिळाव्या त्यांचं दर्शन सुलभ व्हावं यासाठी संबंधित विभागाला सूचनाही देण्यात आल्या यावेळी वारकरी प्रतिनिधी विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी अधिकारी यांनी आपल्या सूचना मांडल्या पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी संबंधित सर्व विभागाला काम चोख बजावण्याचेही आदेश दिले आहेत